चेहरा मोहरा बदलण्यासाठी शहर विकास आघाडीलाच निवडून द्या असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी केले. नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा शहर विकास आघाडीसोबत आली आहे. दिनांक 6 डिसेंबर रोजी शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी भैरवनाथाचे दर्शन घेऊन मुख्य बाजारपेठेतून रॅलीने आले व नगरपंचायतच्या ऑफिसमध्ये आल्यावर सर्व 17 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी भाजपा व शहर विकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी सुधाकर भोसले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनीता कुमावत यांनी सर्व उमेदवारी अर्ज स्वीकारले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ता कुलट, अर्जुन भालेकर, रवींद्र पुजारी, अशोक चेडे, सुधाकर दरेकर, उदय शेरकर, शशिकला शेरकर, जीवन ठुबे, कल्पना शिंदे, अर्जुन व्यवहारे आदींसह सर्व उमेदवार, भाजपा कार्यकर्ते व शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी बोलताना नेमके काय म्हणालेत माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, पाहुयात बातमी विस्ताराने. आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पाडणे शहर विकास आघाडी तर्फे पाडणे नगर पंचायतीचे होणाऱ्या नगराध्यक्षाच्या निवडीसाठी सर्व 17 उमेदवार 17 वार्डमध्ये आज भरलेले आहेत. सर्व उमेदवार हे सक्षम आहे, शिक्षित आहे आणि पाडणे शहराच्या विकासासाठी झटणारे आहे. यामध्ये 5 विद्यमान नगरसेवकांनी पाडणे शहर विकास आघाडीच्या बाजूने त्यांनी देखील फॉर्म आज भरलेले आहे. भविष्यामध्ये पाडणे शहरासाठी असणारा पाण्याचा प्रश्न, कचरा डेपोचा प्रश्न आपण सोडवलेलाच आहे आणि वाड्या वस्त्यावरती लाईट, पाणी व इतर ज्या काही सुविधा असतील त्या सुविधा पूर्तता करण्यासाठी विकास आघाडी भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक निवडून येणार आहेत ते चांगल्या प्रकारचे काम करणार आहेत आणि शहराचा चेहरा मोहरा नक्कीच आमची विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी बदलून भविष्यामध्ये पाडणे शहराचे अनेक प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तरुण सहकाऱ्यांनी एक चांगला पॅनल तयार केलेला आहे. यामध्ये आज सगळे उमेदवार आमचे सक्षम सुशिक्षित आहेत आणि सगळे तरुण मंडळी आहेत. पाडणे शहरासाठी चांगल्या प्रकारचं काम निश्चित करणार आहे. पाडणे शहर विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पाडणे नगर पंचायतीवरती झेंडा रवीन आणि पाडणे शहराच्या विकासासाठी चांगल्या प्रकारचे योगदान देईल.